नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाची स्त्री किती सुशिक्षित आहे त्यावरनं त्या समाजाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत एक अशी सुशिक्षित उम्मेदवार असणारे, खरं तर नुकतेच आपण पाहिलं तर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला एक तिहेरी फाईट पाहायला मिळते. एकीकडे आपल्याला महायुतीचे किसन धतुरे असतील, दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुभाष पवार असतील, आणि एकीकडे बहुजन मुक्ती पार्टीचे सुशिक्षित उमेदवार जर आपण पाहिलं तर प्राजक्ताताई येळवे असणार आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की नेमकं विकास या मुरबाड मतदारसंघाचा झालाच काय, विकासाचे नेमके कुठले मुद्दे आहेत, आमदार झाल्यानंतर त्यांच्या कशाप्रकारे धोरण या बदलापूर शहरासाठी मुरबाड तालुक्याशी असणार आहेत, या सविस्तर विषयी आज आपण बोलणार आहोत. आपल्यासाठी स्वतः बोलण्यासाठी प्राजक्ताताई असणार आहेत. ताई स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की इतके सारे आंबेडकरी पक्ष असताना तुम्ही बहुजन मुक्ती पार्टी हाच पक्ष का निवडला? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सुभेदार रामजी सकपाळ यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देते. आणि जो तुम्ही आता प्रश्न केलाय की आंबेडकरवादी पक्ष असताना सुद्धा, तर ते आंबेडकरवादी पक्ष आहेत ते फक्त नावापुरतं पक्ष केलेले आहेत, ते असं कोणत्याही आपल्या बहुजन समाजासाठी काम करताना दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही फक्त, आणि बहुजन मुक्ती पार्टी ही अशी एक पार्टी आहे की ती फक्त बहुजनांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असते, समाजात उतरून काम करते. त्यामुळे आम्ही ही बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही उमेदवारी लढत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाले. एकीकडे आपण स्वातंत्र्य महोत्सव देखील साजरा करतो, परंतु त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर स्त्री सुरक्षिततेबाबत एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. स्त्री मंदिरातही सुरक्षित नाहीये, स्त्री शाळेमध्ये देखील नाहीये, स्त्री हॉस्पिटलमध्ये देखील नाहीये. काय वाटतं एकंदरीत, देश तर स्वातंत्र्य झाला परंतु स्त्रिया खरंच या देशातल्या स्वातंत्र्य झाल्यात का? देश स्वातंत्र्य झाला, बरोबर आहे. आज 78 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन, पण आमच्या महिला अजून सुरक्षित नाही आहेत. महिलांवर अनेक प्रकारे अन्याय अत्याचार होत आहेत, म्हणजे समाजातून तर होतातच, पण शिवाय त्यांच्या घराघरातून पण होतात. नवऱ्याकडून छळ केला जातो, सासू सासऱ्यांकडून छळ केला जातो. आमच्या महिला समाजात सुरक्षित नाहीयेत. आता तुम्हीच बघितलं तर आदर्श शाळा जी आहे आपली बदलापूर मधली, तिथे छोट्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतोय आणि त्यातला न्याय मिळत नाही आहे. असं बघायला गेलं तर आपण, म्हणजे महिला 10 नंतर सुद्धा आपण रात्री फिरू शकत नाहीये प्रत्येक ठिकाणी. म्हणजे महिलेकडे एक प्रकारे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं की ही महिला अशी असेल किंवा हिच्या बाबतीत, म्हणजे काही लोक विचार करताना पण असं हे नाही करत की त्यांच्या घरात सुद्धा आई बहिणी आहेत, तरी सुद्धा बाहेरच्या स्त्रीबरोबर लोक वाईट दृष्टीने बघतात. आज बघायला गेलं तर मंदिरात सुद्धा बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, हॉस्पिटलमध्ये सुद्धा बलात्कार होतात. उदाहरण म्हणजे आपली पायल तडवी, एक आदिवासी समाजाची मुलगी होती, ती शिकत असताना तिचा मानसिक छळ केला गेला, त्यातून ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले तिला. मग अशा प्रकारे आपल्या महिलांवर, आपल्या मुलींवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होतात. जर आपण बघितलं तर जसं माँसाहेब जिजाऊ किंवा सावित्रीमाई यांनी आपल्या स्त्री रक्षणासाठी किंवा स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि होते, त्यांनी करतायत. किंवा आपण आता समाजात बघितलं तर अशा अनेक महिला आहेत की त्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी काम करतायत. तर मग मला असं वाटतं की जर आपण म्हणतो की स्वातंत्र्याला 78 वर्ष झाले, देश स्वातंत्र्य झालेला आहे, तर मग आमच्या महिलांना स्वातंत्र्य का नाही आहे? मग मी तर सरळ असं म्हणेन की आमच्या महिला अजूनही गुलाम आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. मुरबाड मतदारसंघाबद्दल बोलूयात. खर तर इथे गेल्या अनेक वर्षाचं आपण पाहिलं तर महायुतीचे भाजपाचे उमेदवार जर पाहिलं, किसन धतुरे हे सध्या आहेत, आणि त्याच्यासोबतच आपण पाहिलं त्यांच्या अगोदर आपल्याला सलग 3 वेळा जर पाहिलं तर गोटीराम पवार देखील होते. आणि आता सेम रंगत आपल्याला पाहायला मिळते, एकीकडे महायुतीचे किसन धतुरे आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुभाष पवार आहेत. आता तुम्ही देखील या रिंगणात उतरलायत, कशा प्रकारे फाईट होणार आहे एकंदरीत, आणि काय सांगाल विकासाचे मुद्दे तुमच्याकडे कुठले आहेत, कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही रिंगणात उतरले आहात? आता जे प्रस्थापित आमदार आहेत किसन कथोरे, महाविकास महायुती आघाडीचे, तर त्यांचं बघितलं तर सगळीकडे अशी चर्चा आहे की विकासाचे वारे, म्हणजे किसन कथोरे, पण आम्हाला तसा विकास झालेला दिसत नाही आहे. जर बघायला गेलं मुरबाड विधानसभेमध्ये, बारवी डॅम आपल्या शेजारी आहे, तरी सुद्धा मुरबाड विधानसभेमधील छोट्या छोट्या गावं आहेत,
किंवा आदिवासी पाड्या आहेत त्यांना पाण्याची सोय नाही आहे, लाईटचे प्रश्न आहेत, लाईट बिल नाही आहेत किंवा वीज नाहीये त्यांच्याकडे, मुलं तिकडे अंधारात राहतायत आमची. तर मग जर आपण 20 वर्षापासून प्रस्थापित आमदार आहात इथे, तर मग या छोट्या छोट्या गावांमध्ये लाईट नाहीये, पाण्याची सोय नाही, मग तुम्ही 20 वर्ष काय केलंय? मग तेच मुद्दे घेऊन आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या समाजात उतरत आहोत की जे त्यांनी केलं नाही, आता एवढे 20 वर्ष असून सुद्धा त्यांनी लाईटची सोय नाही केली, पाण्याची सोय नाही केली आहे, त्या सोयी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहून दिलेल्या आहेत की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही नक्की करणार ते प्रयत्न की आपल्या गावोगावामध्ये लाईटची सोय व्हावी, पाण्याची सोय झाली पाहिजे. तर आणि भले आम्ही नाही आलो तरी सुद्धा आम्ही समाजात उतरून काम करणार आणि ते आम्ही आताही करतोय तुम्हाला सुद्धा माहित आहे. तर आम्ही ते प्रयत्न करणार. शिवाय आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहून दिलेलं आहे की शाळा, मुलांना आपल्या शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधानामध्ये दिलं आहे की शाळा या मोफत आणि म्हणजे शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं पाहिजे. मग तसं तर होतच नाही आहे, सरकारी शाळा तर बंद केलेल्या आहेत. मग जर आमच्या गावोखेड्यातले मुलं जे आहेत त्यांना एवढी ऐपत नाही आहे की ते मोठमोठ्या शाळांमध्ये, प्रायव्हेट शाळांमध्ये शिकवू शकतात मुलांना, मग त्या शाळा चालू केल्या पाहिजेत. किंवा आमच्या जी मुलं आहेत जी शाळेतून शिकून पुढे जातात, कॉलेज वगैरे करतात, त्यांच्यासाठी एखादं चांगलं कॉलेज बांधून द्या आमच्या मुरबाड विधानसभेमध्ये. तर ते नाही होत तर आम्ही नक्कीच करू, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही हे प्रयत्न करणारच आहे. जसं की तुम्ही सांगितलं की मूलभूत अधिकार जे आहेत नागरिकांचे ते पूर्ण करण्यात इथली स्थानिक आमदार जे आहेत ते अपुरे पडले. आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी निलेश हेलवे देखील असणार आहेत. एकंदरीत बदलापूर शहराबद्दल आपण बोलूया प्रामुख्याने, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. एकीकडे शिवाजी महाराजांचा देखील ऐतिहासिक वारसा लाभलाय. तुम्ही या बदलापूर शहराच्या विकासाकडे कशा प्रकारे पाहतात? विकासाची व्याख्या नेमकी काय तुमच्या मते? विकासाची व्याख्या ही महापुरुषांच्या वैचारिक जो त्यांचा उद्देश आहे त्याला धरून असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब या ठिकाणी आले होते आणि आगरी समाजाने ही शिवजयंती साजरी केली होती. बाबासाहेब त्या सभेच्या अध्यक्षता त्यांनी घोषणा केलं होतं आणि त्यावेळेला मार्गदर्शन केलं होतं. त्याचबरोबर अप्पासाहेब नारायण नागू पाटील हे जे समाजरत्न आहेत आगरी समाजातून, त्यांचं आणि बाबासाहेबांचं एक अटूट नातं आहे. त्यांनी संघर्ष केला शेतकऱ्यांसाठी आणि आजच्या तारखेला या समाजाला जी काही जमिनी उपलब्ध झालेली आहे, सातबारावरती जी नावं चढलेली आहेत, ते बाबासाहेबांच्या आणि अप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेबांच्या महान संघर्षाच्या मुळे मिळालेलं आहे. बदलापूरचा एक वेगळा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे. आंबे टेंबेला बाबासाहेबांचा जोडपण आहे आपल्याला माहिती आहे सर्वांना. असा वारसा असताना इकडचे नेते मंडळी मात्र शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या उद्देशाच्या आणि विचारधाराच्या विरोधातच काम करतात. त्यांची विकासाची व्याख्या म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे त्यांना काय वाटतं की त्यांचा विकास झाला म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार झाला, त्यांच्याकडे पैसे आले, त्यांचं जे ते श्रीमंत झाले, ते करोडपती झाले, आज अब्जोपती झाले, त्यांनासाठी विकास झाला. पण मुळात परिस्थिती वेगळी आहे. विकासाची व्याख्या म्हणजे असं आपण पाहिलं की देशाचा विकास किंवा शहराचा विकासापेक्षा त्या शहराच्या, त्या विधानसभेच्या, त्या देशातल्या नागरिकांचा विकास होणं गरजेचं. म्हणजेच काय, 78 वर्ष झाली आपले अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आणि आरोग्य सारखे प्रश्न अजूनही 78 वर्षानंतर तसेच आहेत. म्हणजे ही आज स्वातंत्र्य नसून ही गुलामगिरीच आहे. मुरबाडमध्ये मॅडमनी आता सांगितल्याप्रमाणे विकासाचे वाऱ्याचे बोर्ड लागले जातात. याच्या अगोदर गोटीराम पवार साहेब होते, आता किसन कथोरे साहेब, परंतु यांनी स्वतःचा विकास केलेला आहे, स्वतःचे पैसे कमावलेले आहेत. भ्रष्टाचार याचा विकास झाला, पहिले 1000 मध्ये होता, आता 1,00,000 करोड मध्ये होता. 100 करोड, 200 करोड, 500 करोड, 1000 करोडची कामं आणली जातात आमदार निधीतून म्हणा, MMRDच्या माध्यमातून नाही, ते दुसरं कोणी पण करू दे, यांचे बोर्ड लागते आणि लोकांना असं भ्रम निर्माण करतात की आपला विकास झाला. पण जेव्हा आम्ही गावोगावी फिरतो, गावांमध्ये फिरतो, शहरांमध्ये फिरतो, सोसायटीमध्ये फिरतो, वस्त्यांमध्ये फिरतो, वाड्यांमध्ये फिरतो, आदिवासी समाजाकडे फिरतो, आम्ही पाहतो त्यांच्याकडे रस्ते नाही आहेत. म्हणजे रस्ते नावाचं काही वस्तू नाही, ते अजूनही कच्चे रस्ते आहेत, म्हणजे मातीचे रस्ते आहेत. नावाला फक्त दगडी टाकली, डबरी टाकलेले आहेत. रस्त्याच्या नावावरती पैसे लुटले आहेत, परंतु रस्ते झालेले आहेत. अंगणवाडी नाही, शाळा नाही आहे इथे बदलापूरमध्ये, इथे आणि मुरबाडमध्ये MIDC आहेत. जसं महापेला खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे, इथे जागा मुबलक प्रमाणात आहे ना, असं नाही. या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होऊ शकतो, या ठिकाणी मोठे मोठे आपण कंपन्यांना आमंत्रण करू शकतो,
आणि त्यांना आपण संधी देऊ शकतो, आपल्या बेरोजगारांना संधी देऊ शकतो इथल्या इथे काम करण्यासाठी, आपली मुलं बाळ इकडनं म्हणजे नोकरीसाठी, ते पण काय गव्हर्नमेंटचे जॉब नाहीत, प्रायव्हेट जॉब मध्ये पण 10-15 हजार 20 हजारासाठी इथून मुंबई पर्यंत, सीएसटी पर्यंत, मीरा रोड पर्यंत, इथे नवीन मुंबई पर्यंत, अंधेरी पर्यंत, म्हणजे 2-2, 3-3 तास, 4-4 तास प्रवास करून जातात आणि तेवढंच येण्यासाठी. मुरबाड, मी मुरबाडला गेलो तिकडे, ते सासणे म्हणा किंवा तिकडे खडवली म्हणा त्या साईडचे, तिकडनं कल्याणला पोहोचायला जवळजवळ 1.5-2 तास लागतात. त्याच्यानंतर पुढचा मुंबईचा प्रवास कल्याणच्या पुढचा तो 2 तास, म्हणजे 4 तासाचा प्रवास जाण्याचा. सकाळी 4-5 वाजता उठून जातात पुढे. म्हणजे काय हालत करून ठेवली, गुलामगिरी ह्याच्यापेक्षा वेगळी काय असेल. इथे बरेचसे सुशिक्षित मुलं आहेत, त्यांना रोजगार नाहीये, नोकऱ्या नसल्यामुळे ते लोक कुठेतरी आपल्या रस्त्यावरती छोटे मोठे धंदा करतात, एखाद्या गाळा भाड्याने घेतात, तिकडे चालवतात. तिकडे पण मोठ्या प्रमाणात अडचण, महागाई वाढलेली आहे. मध्ये आता परत कोरोना काळामध्ये पूर्ण जे आहेत व्यवसाय ठप्प झाले लोकांचे. हातगाड्या जर लावले तर नगरपालिका हे जे शासकीय प्रशासकीय लोकांना हातात घेऊन इकडचे नेते त्यांच्यावरती कारवाई करेल. गरिबांनी गोरगरिबांनी सर्वसामान्य पोट भरायचं कसं, म्हणजे तुम्ही तर त्यांची कुठली सोय केली नाही, मग ते कसं तरी धडपड करत पुढे जाण्याचा, आपल्या परिवाराला सांभाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं संगोपन करण्याचा, त्यांचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तिथे पण त्यांच्या पोटावरती लागत नव्हता. म्हणजे इकडचे जे सरकार, इकडचे प्रस्थापित जे लोक आहेत, हे भयंकर, म्हणजे मी म्हणतो ना, हे स्वार्थी प्रवृत्तीचे आहेत. शिवाजी महाराज बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीवादी आहेत, कारण अनुदान जे आहे शेड्यूल कास्टचं, शेड्यूल ट्राईबचं, हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासी समाजाचे अनुदान हे वेगळीकडे वळवतात. यांची जे काही भांड्यांचे आम्हाला कंप्लेंट आहे, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, भांडी पण मिळतात त्यांना, वेगवेगळी काही जे योजनांच्या अंतर्गत त्यांचा जो लाभ असतो, जो सरकारच्या माध्यमातून आलेला असतो, तो पण त्यांना दिला जात नाही. माणसं बघून देतात, म्हणजे त्यांच्या जवळचे, त्यांच्या पक्षातली माणसं, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या समाजाचे लोक यांनाच दिलं जातं. म्हणजे हे किती म्हणजे एक प्रकारचा अन्याय आहे. म्हणजे जर तसं असतं तर मग वाड्या वस्त्यांमध्ये तशी परिस्थिती नसते. रोजंदारी नाही, रोजगार नसल्यामुळे 250 रुपयाच्या रोजंदारीवरती लोक कामाला जातात. 250 रुपये काय आहे आजच्या तारखेला, 1000 रुपये पुरत नाही लोकांना. 250 रुपये रोजंदारी जातात. आणि हिशोब देताना पण समोरचा व्यक्ती जो शेतकरी असतो 150 रुपयाने देतो. वीटभट्टीवरती आदिवासी समाज जातात, त्यांचा पिवणूक आयुष्यभर केलं जातात. ते 10,000 घेतात, आयुष्यभर ते त्यांचे पैसे फेडत राहतात. म्हणजे एक प्रकारचं म्हणतात ना की इंग्रजांच्या काळामध्ये गुलामगिरी जी होती त्याच पद्धतीची गुलामगिरी आहे. फक्त काय, इंग्रजांच्या ऐवजी बीजेपी आणि काँग्रेस आलेली, असं माझं स्पष्ट मत आहे. राहिला प्रश्न राष्ट्रवादी आणि सेना. राष्ट्रवादी आणि सेनामध्ये उद्धव साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांना म्हणा, त्यांच्या आमदारांना, खासदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनाच वाचू शकले नाही, त्यांना न्याय देऊ शकले नाही, त्यांचं पक्ष, त्यांचे जे काही पक्षाचं जे चिन्ह आहे ते वाचू शकले नाही. मग ते आम्हाला काय वाचवणार, ते गोरगरिबांना सर्वसामान्यांना काय वाचणार. दुसरी गोष्ट, त्यांचा पण जर काही इतिहास पाहिला, शरद पवारांचा पण जो इतिहास आहे, आपल्याला सर्व नामांतरच पूर्ण संघर्ष माहिती आहे, त्या आंदोलनं माहिती आहेत. त्या आंदोलनामध्ये शरद पवारांनी पण जातीवाद मोठ्या प्रमाणात केलेला आहे. उद्धव साहेबांनी पण आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पण त्याच पद्धतीचं सर्व त्यांचा इतिहास आहे. घरात नाही पीठ, तुम्हाला कशाला पाहिजे विद्यापीठ, म्हणजे जातीग्रस्त मानसिकतेने हे नेतृत्व काम करते. त्याच्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी एक मात्र पर्याय आहे, कारण हे हा जो पक्ष आहे हा महापुरुषांच्या ऑब्जेक्टिव्हला घेऊन काम करतो, त्यांच्या उद्देशाला घेऊन काम करतो. त्याच्यामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय, शिवाजी महाराजांच्या विचारधाराने प्रेरित होऊन बाबासाहेबांनी संविधानामध्ये, संविधानाच्या पहिल्या पानावरती लिखित दिलेलं आहे, प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये, उद्देशिकामध्ये दिलेलं की आम्ही या भारतामध्ये आणि या राष्ट्रामध्ये समता, स्वतंत्र, बंधू आणि न्यायावरती आधारित राष्ट्र आणि समाज निर्माण करू इच्छितो. आणि तेच आम्हाला आमचं बहुजन मुक्ती पार्टीचा वैयक्तिक असा काय अजेंडा नाहीये, महापुरुषांचा अजेंडा तोच आमचा अजेंडा आहे, त्याच्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतोय. राहिला प्रश्न, इकडचे प्रस्थापित जे लोक आहेत ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत, ते फक्त पैसा कमावण्यासाठी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि जातीग्रस्त मानसिकतेने ते लोक काम करतात असं आमचं स्पष्ट मत आहे. नक्कीच, जसं की तुम्ही सांगितलं की इतर पक्ष जे आहेत ते जातीयवाद मोठ्या संख्येने करतात. प्रामुख्याने आपण पाहतो की महायुतीमध्ये आपल्याला निळे झेंडे पाहायला मिळतात. अनेक महायुतीमध्ये आंबेडकरी पक्ष देखील समाविष्ट आहेत. तेच दुसरीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये देखील तीच गती. अनेक रिपब्लिकन पक्षांचा पाठिंबा जो आहे तो महाविकास आघाडीला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, संघर्ष देखील केला,
परंतु संघटित होण्यासाठी आपल्याला कुठेतरी टाइम लागतोय का? कारण बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी जो समतेचा रथ आणलाय तो तुम्हाला ओढता आला तर ओढा, नाही तर मागे तरी नेऊ नका. परंतु आता जर समाजाचे गत पाहिले की आपण जिथे होतो त्याच्यापेक्षा मागे चाललोय, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की जे नेते महायुतीमध्ये किंवा आघाडीमध्ये काम करतायत त्यांचं वैयक्तिक स्वार्थ निश्चितपणे दिसून येतं. आता आपण निश्चितपणे समाजाला एक दिव्य संदेश बाबासाहेबांनी दिलाय की शासनकर्ती जमात व्हा. शासनकर्ती जमात आपल्याला व्हायला सांगितली, दुसऱ्याला बनवायला नाही सांगितली. परंतु आपले नेते काय करतात, समाजाचा पूर्ण वोट घेतात आणि तो वोट बँक घेऊन एकटीपणे ते एक तर बीजेपीला किंवा काँग्रेस गठबंधनला देतात. आता या दोन्ही ज्या पार्ट्या आहेत, बीजेपी असू दे किंवा काँग्रेस, ही राष्ट्र स्तरावरती पार्टी आहेत. तर मुळात कसं आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती कुठली पार्टी नाहीये. बहुजन मुक्ती पार्टी सोडली तर दुसरी कुठलीच पार्टी नाहीये. अगदी बीएसपी पण राष्ट्रीय स्तरावरची पार्टी नाही. बहुजन मुक्ती पार्टी 32 राज्यांमध्ये, 5.5 जिल्ह्यांमध्ये, 5,500 तहसीलमध्ये आणि 1,50,000 गावांमध्ये. आज आम्ही संसदेमध्ये नाही, विधानभवनीमध्ये आमचे मंत्री मान्य करतो. परंतु आमचं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनमत आहे. आमचे मातृ संघटन आमच्या पाठीविषयी उभी आहे, जे मागच्या 45 ते 48 वर्षापासून सातत्याने कार्यशील आहेत आणि जवळजवळ बामसेबच्या अंतर्गत 9 संघटना आहे. त्यामुळे समाजामध्ये आमचं जनमत आहे. बामसेबचा एक वेगळा म्हणजे जनमत असणारा एक वेगळा वर्ग आहे आणि बामसेबनी प्रभावित झालेले बरेचसे सामाजिक संघटना जे आमच्या बहुजन क्रांती मोर्चा किंवा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी चळवळ चळवळीतले कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष आमच्या बरोबर आहे. आता राहिला प्रश्न आघाडी आणि याचा, तर ते ब्राह्मणी पक्ष जे आहे ते त्यांच्या संरक्षणाचं काम, त्यांच्याच एजेंड्यावरती काम करते, जे धर्मवादाचं आहे, जातीभेदाचं आहे, संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात आहे, ते इकडचे जे आंबेडकरी चळवळीचे जे लोक आहेत ते जर का त्यांना समर्थन देत असतील तर निश्चितपणे जनतेने त्याचा विचार करावा. मला असं वाटत नाही की जनता एकत्र येत नाही, समाज एकत्र येत, समाज एकत्र येतो. बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना साथ दिली, काशीरामजींना साथ दिली, आज मेश्राम साहेबांना साथ देतायच ना. संघटित करण्याची लायकी निर्माण केली पाहिजे ना. संघटित होत नाही अशातला भाग नाही, तुमचं त्याग समर्पण पाहिजे समाजासाठी. तुम्ही घरात बसून भाषण करणार, तुम्ही फक्त स्टेजवरती जाऊन भाषण करणार, समाजाच्या हिताचं कोण बघणार, त्यांचं दुःख कोण बघणार? बुद्ध हे चारिका करत होते पूर्ण विश्वामध्ये, बरोबर ना. म्हणून आशिया खंडामध्ये बुद्ध धम्म पूर्ण प्रसारित केला. बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये हा धम्म पोहोचलेला, त्याचं कारण काय? कारण बुद्धांनी चारिका निरंतर केली. चरत भिक्खवे चारक मत्तान होत आहे, लोकांनी लोकानुकंप आहे, आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण, असा दिवस संदेश बुद्धांनी दिला होता. मग इकडचे जे समाजसेवक आहेत, सामाजिक संघटनेचे लोक आहेत किंवा आंबेडकरी चळवळीचे जे पक्षाचे लोक आहेत, नेते आहेत, ते चारिका करतात. आपलं राज्यामध्येच त्यांची चारिका नाहीये, दुसऱ्या राज्यांमध्ये काय निर्माण होईल? बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचं नेतृत्व फिरत आहे ना पूर्ण राष्ट्रस्तरावरती. आम्हाला खात्री आहे समाज आमचं टेस्ट घेतोय आणि निश्चितपणे आमच्यावरती विश्वास दाखवणार. कारण आजच्या तारखेला तुम्ही पाहिलं की समाजाला संघटित करण्याची जी लायकी आम्ही निर्माण केलेली आहे. आम्ही इमेज बेस्ड लीडरशिप नाहीये, आम्ही नॉलेज बेस्ड लीडरशिप आहे. बुद्धांनी, बाबासाहेबांनी, शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराजांनी, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी या सर्व महापुरुषांनी जे काम केले त्याचा आम्ही आत्मसात केलंय, अभ्यास केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्या व्यक्तीला, ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नाही तो भविष्य निर्माण करू शकत नाही. आम्ही तो अभ्यास केलेला, तर आम्हाला पूर्ण खात्री आम्ही भविष्य निर्माण करू शकतो. समाजाला संघटित करण्याची लायकी आम्ही निर्माण केलेली आहे. म्हणून आता आम्ही मागेच तुम्ही पाहिलं असेल 27 ऑक्टोबरला आम्ही बहुधा आदिवासी ऐक्य परिषद निर्माण केली. जसं संत गुरु रविदास क्रांती मोर्चा आमच्याकडे आहे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आहे, त्याच्यानंतर छत्रपती क्रांती सेना आहे, त्याच्यानंतर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आहे. म्हणजे 90 संघटनेमध्ये विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी, त्याच्यानंतर शिक्षकांसाठी प्रोटॉन संघटन आहे, वकिलांसाठी इल्पा संघटन, त्याचा मी महाराष्ट्र प्रभारी आहे, त्याच्यानंतर इम्पा म्हणून डॉक्टरांचं संघटन आहे आणि बरेचशी संघटना जी आज आम्ही निर्माण केलेली आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की आम्ही लोकांना संघटित करण्यासाठी लायक झालेलो आहे. फक्त आपल्यामध्ये ती भावना पाहिजे, त्यागाची भावना पाहिजे, समर्पणाची भावना पाहिजे. बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने समर्पित होऊन समाजासाठी काम केलं, आपल्या परिवाराची राख रांगोळी केली, जमिनीत गाडलं आणि समाजाला न्याय दिला, मग तुम्ही बाबासाहेबांना मानता, त्यांचे फोटो लावता, त्यांची जयंती साजरी करता, त्यांची स्मृती दिवस किंवा त्यांचा महापरिनिर्वाण दिवस तुम्ही अभिवादन करायला जाता किंवा ते प्रोग्राम तुम्ही लावता, मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यात समर्पण करू. बाबासाहेब स्वतःच म्हटले माझ्या नावाचे जयजयकार करण्यापेक्षा माझं जे पूर्ण काम आहे ते पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावतो आणि ते शपथ आम्ही घेतली आहे. ते कफन बांधून आम्ही मैदानात उतरलेले आहे. म्हणून प्राजक्ताताई आज मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी मीही त्यांच्या बरोबर आहे. आणि मला खात्री आहे बदलापूर आणि मुरबाड
हे येणाऱ्या कामात राष्ट्रीय स्तरावर एक पॅटर्न असणार आहे. जसं अकोला पॅटर्न आहे, मी आदर करतो त्यांचा की त्या तिकडच्या समाजाने संघटित होऊन या महाराष्ट्राला एक पॅटर्न म्हणून या महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे. त्याच पद्धतीने मुरबाड विधानसभा एक पॅटर्न असणार आहे. आंबेडकर चळवळ इकडे मजबूत करून राहणारच, त्याशिवाय आम्ही आम्ही शांत बसणार नाही. कारण संघर्ष करणं आमचं पिंडच आहे आणि तो संघर्ष करतच आम्ही काय करणार आहे या मुरबाड मध्ये आंबेडकरी चळवळ मजबूत करणार आहोत. नक्कीच. जसं की तुम्ही अकोला पॅटर्न सांगितलं प्रकाश आंबेडकरांबद्दल, एकंदरीत राष्ट्राबद्दल बोलूया थोडस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कुठल्याही पक्षाचं राजकारण होतच नाही. याचं उदाहरण सांगायचं झालं तर मायावतींनी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावरती सलग 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, ते आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांना काय जमलं नाही असेल. मग कुठे कमी पडतायत, नेत्यांची लीडरशिप कमी पडते की जी जनता आहे ती त्यांना ऍक्सेप्ट करत नाही, नेमका प्रॉब्लेम कुठे आपल्या लोकांचा किंवा आपल्या समाजातल्या नेत्यांचा? आपल्या समाजाच्या नेतृत्वामध्ये एक जी पॉलिटिकल अंडरस्टँडिंग पाहिजे, ती पॉलिटिकल अंडरस्टँडिंगचं मला असं वाटतं थोडासा अभाव आहे. कारण जी मॅच्युरिटी पाहिजे त्या लोकांमध्ये मॅच्युरिटी नाही. राजकारणामध्ये आपल्याला फ्लेक्सिबल राहावं लागतं. आणि जसं आपण काशीरामजीचा जर इतिहास पाहिला, त्यांनी जर BSPच्या माध्यमातून BJP बरोबर गठबंधन केलं, काँग्रेस बरोबर गठबंधन केलं आणि सत्तेमध्ये येऊन त्यांनाच खाली उतरवलं, मग ही काय स्ट्रॅटेजी असेल? कारण त्यावेळेचं त्यांचं जे राजकारण होतं हे व्यावहारिक स्वरूपाचं होतं. आपले लोक कसे सिद्धांतवादी आहेत की मी एकदम म्हणजे म्हणतात ना एकदम आंबेडकरी चळवळीचं एकदम हे आणि एकटला चलो रे अशा भावनेने होत नाही. समोर दाखवायचं बाबासाहेबांचा हा मी एकटाच भीमसैनिक आहे आणि नंतर मग पाकिटं घेऊन काम करायची, छुप्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लावायचं, ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे. मला असं वाटतं की थोडं संघर्ष करावा लागेल, थोडं कष्ट करावं लागेल, आपल्या लोकांना संघटित करण्यासाठी जागृतीचे कार्यक्रम लावावे लागेल, विविध आंदोलन करावं लागतील, मुद्द्यांना घेऊन लोकांना संघटित करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागेल. मला असं वाटतं समाज इमानदार आहे, तर बाबासाहेबांनी आपल्याला जे महत्वाचे जे संदेश दिले ते एक महत्वाचा संदेश काय आहे की मला इमानदार लोकांची गरज आहे, बुद्धीचा तुटवडा मी पूर्ण करेन. बाबासाहेबांचं एवढं लिटरेचर आहे की जो माणूस वाचेल तो वाघासारखी डरकाळी मारेल आणि वाघासारखं नेतृत्व करेल. फक्त ती इमानदारी पाहिजे ना, ती इमानदारीचा अभाव मला निश्चितपणे या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी काशीरामजी पण आले होते, त्यांनी त्यावेळेला सगळ्यांना संघटित करण्याचं काम केलं, संघटित होण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु इकडच्या नेते मंडळी त्यांचं पूर्ण निराशा केली. परंतु मी हे म्हणतो की आज परिस्थिती डिफरन्स, त्या काळामध्ये काशीरामजींच्या काळामध्ये त्यांचं महत्व कळालं नाही, त्यांना या आंदोलनाचं मुवमेंटचं महत्व लक्षात नाही आलं किंवा स्वार्थी प्रवृत्तीने काही लोकांनी त्यांना विरोध केला. आज समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणात आलं, त्याचं कारण आहे सोशल मीडिया. पहिले सोशल मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या वेळेला 2002-98 काळामध्ये किंवा 90 आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक युवकांमध्ये, बेरोजगारांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये, महिलांमध्ये, मुलींमध्ये सर्वांकडे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहे, आयफोन घेतात आता आपली मुलं. तर मला हे म्हणायचं की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी जागृती झाली. बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची आणि राष्ट्रपिता ज्योतिर्फुलेंची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. बाबासाहेब तर स्वतंत्र एक मीडिया पूर्ण चॅनल आहे आणि आपण त्या पद्धतीने हे सगळं काम करतोय. मला असं वाटतं समाज संघटित होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेतृत्वाकडे जी काही त्यांच्याकडे इमानदारी जी आहे की बाबा हे आमचं नेतृत्व, ते आमचं नेतृत्व, आज ना उद्या लोकांना निश्चित कळेल की समाजामध्ये, मैदानामध्ये समाज हितासाठी कोण काम करते, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी कोण काम करते. आज बऱ्याचशा नेतृत्वाबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेले आहेत, काही लोकांबद्दल तर स्पष्ट मत झालेले आहेत, काही लोक असे आहेत की अजूनपर्यंत लोक त्यांची वाट पाहत आहेत. जर आता त्यांनी या योग्य वेळेमध्ये जर समाज हितेचे निर्णय घेतले नाही, लोकशाही आणि संविधानाच्या हिताचे निर्णय घेतले नाही, तर निश्चितपणे लोक त्यांनाही सोडून बहुजन मुक्ती पार्टीच्या वाटेवरती येतील. आणि आम्हाला विश्वास आहे आज ना उद्या बहुजन मुक्ती पार्टीला मोठ्या प्रमाणात जनमत मिळेल. किंबहुना मी हे सांगेन की आताच्या या विधानसभेमध्ये बौद्ध समाजाच्या सर्व लोकांमध्ये चर्चा आहे की बहुजन मुक्ती पार्टीचे जे काही उमेदवार प्राजक्ताताई येलवे आहेत, हे आंबेडकरी चळवळीचं एकमात्र नेतृत्व या मुरबाड विधानसभेमध्ये आहे की जे समाज हितासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाहीच्या हितासाठी कार्यरत आहे. त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष मागच्या 10-15 वर्षापासून जनतेने, समाजाने, नागरिकांनी, मतदारांनी पाहिलेला आहे. मग जातीवादी लोकांना निवडून आणण्यापेक्षा चोरट्या लोकांना, म्हणजे काय भ्रष्टाचार करणारे लोक चोरच लोक आहेत ना,
आता कोण पण इकडचे नेते मंडळी असू दे, मी काय त्यांच्या वैयक्तिक विरोधात नाही, परंतु जे आहे ते आहे. चोरी झाली, घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार झाला, टीडीआर घोटाळा झाला, महानगरपालिकेचा आपल्या नगरपालिकेचा घोटाळा झाला, रोड कन्स्ट्रक्शन असेल किंवा उद्याने असेल किंवा गार्डन्स असतील, अजून आता हा ब्रिज असेल, पुतळे असेल, सगळ्या ठिकाणी घोटाळा किंवा भ्रष्टाचार म्हणजे काय? चोरी म्हणजे चोर लोक आहेत. मी परत एकदा बोलतो, चोर लोक आहेत. सोठ्यांना मतदान करण्यापेक्षा या चळवळीला मजबूत करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत, ज्याच्यामध्ये दैत्याचं राज्य निर्माण करून संत स्वतंत्र बंधुते न्यायावर त्याच्यात समाजावर राष्ट्र निर्माण करण्यासाठी, रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणून प्राजक्तताई हिरवे यांना भरघोस मत मिळणं असं मला पूर्ण खात्री करून घ्यायची. शेवटच्या सेगमेंटमध्ये येऊया. जसं की तुम्ही सांगितलं की भाजप सरकार असेल किंवा शिवसेनेचं सरकार असेल हे जातीवादी आहे, परंतु मुरबाड मतदारसंघात जर आपण पाहिलं तर किसन रथोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं दीक्षाभूमीच्या प्रतिकृतीमधून, किंवा वामन म्हात्रे यांनी जर आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी असेल, तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील अनेक गोष्टी केलेल्या आहेत, तर तरी सुद्धा तुम्ही त्यांना जातीवादी कसं म्हणू शकता? माझं असं मत आहे की वामन म्हात्रे साहेबांनी अप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि दिबा पाटील जो आमचा बाप आहे ना, त्याचं पहिले स्मारक बनवा. कारण आगरी समाजामध्ये ज्या समाजरत्नांनी ज्या महापुरुषांनी आगरी समाजासाठी जे काम केलेलं आहे त्यांचा तुम्ही वारसा चालवत नाही. तुम्ही सावरकरांचा वारसा चालवता आणि त्यांचा पूल बांधता, पुतळा स्मारकाच्या माध्यमातून लोकांमध्ये षडयंत्र करून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करणं मला असं वाटतं ही कुठेतरी षडयंत्रकारी काम. आता बहुजन समाज झाला, बहुजन समाज झाला हा जागृत झाले, त्यांना हे स्मारकाचं आणि पुतळ्याचं राजकारण समजलेलं आहे. किसन कोतरणी आता परत आता जे बिरसा मुंडा आहे त्यांचं पुतळा बांधण्याचं ठरवलेलं, शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं पण काम चालू आहे, किंवा या स्मारकाबद्दल त्या स्मारकामध्ये काय आंबेडकरी चळवळीचं कुठलं काम होतं का? चळवळ चळवळीसाठी स्मारक असतात, विहार असतात, समाज मंदिर असतात, जिथे आमच्या मुलांना एमपीएससी यूपीएससी साठी तयार करायला पाहिजे, बरोबर आहे, तिथे राजकीय प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे. बाबासाहेबांचं पॉलिटिकल एक मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे या भारतामधल्या मूळ निवासींना, भूमिपुत्रांना, बहुजनांना त्यांचा सत्तेचं वाटा मिळायला पाहिजे, प्रशासकीय वाटा भेटला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षक झाले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजेत, जज झाले पाहिजेत, मीडियामध्ये जायला पाहिजेत, सरकारमध्ये यायला पाहिजेत, प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजेत, आय आर एस ऑफिसर झाले पाहिजे. तर हे जे काही चाललेलं आहे फक्त पुतळ्यापुरती षडयंत्र करून आमच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आम्ही आमच्या समाजाच्या विरोधात नाही जाऊ शकत, कारण आम्ही प्रशिक्षित कार्यकर्ते. मला त्याच्यावरती भाष्य करताना एवढंच सांगायचं आहे की किसन कथोरेंनी जातीवाद कसा निर्माण केला, त्यांच्याच हाताखाली काही लोक घेतले त्यांनी आपल्या समाजाचे, आणि त्यांच्या माध्यमातून तिकडे लग्नाचे कार्यक्रम, बर्थडेचे कार्यक्रम चालतात, तिथे आंदोलन थोडी चालतं. म्हणजे बीजेपी आरएसएसच्या माध्यमातून जे काही जाणीवपूर्वक जे काम करायला पाहिजे ते किसन कथोरे साहेब आपल्या लोकांच्या माध्यमातून चालवतात, आपल्या नेत्या मंडळांना हाताशी घेऊन त्यांचा प्रचार चालवतात. बीजेपी काय लोकशाही वाचवणारी आहे का? संविधानला जाणारी बीजेपी, मनुस्मृतीला मानणारी बीजेपी, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा अपमान करणारे, त्यांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्यांनी करणारे त्यांची लोक, बरोबर आहे, शाहू महाराजांना, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना, बाबासाहेबांना अपमानित करणारे, त्यांच्या विरोधात पूर्ण चरित्र त्यांचं हनन करणारे ही लोकच आहेत. आणि आपली लोक जर बीजेपी आणि काँग्रेसच्या नादाला लागत असेल तर समाजाने याचा विचार करावा. स्मारक पुतळा याच्या माध्यमातून आता लोक अडकलेली नाहीये, लोकांना यांचं षडयंत्र कळालंय, काँग्रेस झालं, बीजेपी झालं, एक नागनाथ आहे तर एक सापनाथ आहे, दोघं पण डसणार आहेत. आणि राहिला राष्ट्रवादीचे आणि सेनेचा प्रश्न, आता मी मगाशी सांगितलं होते की त्यांच्याच पक्षाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, तर आम्हाला न्याय देण्याचं सोडून द्या, आम्ही आमचं स्वतंत्र एक संघटन शक्ती निर्माण करू इच्छितो, आमची चळवळ या मुरबाडमध्ये शक्तिशाली बनवू इच्छितो. ते काँग्रेसच्या गठबंधनमध्ये काम करतील किंवा बीजेपीच्या गठबंधनमध्ये काम करतील, ते एक सापनाथ आहे आणि एक नागनाथ आहे, एक दगड आहे ते एक वीट आहे, पण डोकं दोघांनी फुटणार आहे. सापनाथ आणि नागनाथनी आम्हाला वीज बाधा होणारच आहे, त्यामुळे जनता आता जागृत झालेली आहे. आज बरेच वर्ष झालेले आहेत लोकांना चळवळीमध्ये लोकांनी टिकून ठेवलेली आहे. या नेत्यांमुळे चळवळ टिकली नाही, समाजातल्या इमानदार लोकांमुळे टिकलेली आहे. आणि त्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला अभिमान आहे अशा लोकांवरती की त्या भीमसैनिकांनी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ही
चळवळ टिकून ठेवली. या नेते हे भडवे दलालगिरी करतात. मी आपल्या लोकांच्या विरोधात नाही बोलू शकत, परंतु निश्चितपणे जे लोक लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहेत ते लोक भडवे दलालगिरीच करतात असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे समाज संघटित होतो, समाजाला संघटित करण्याची लायकी निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांचं नाव घेता तर बाबासाहेबांच्या विचारधारेवरती काम करण्यासाठी कष्ट करण्याची भावना पाहिजे. मला असं वाटतं आपण जर समर्पित होऊन काम केलं, इमानदारीने काम केलं, तर समाज निश्चितपणे संघटित होणार आणि आपण आपल्या समाजाला निश्चितपणे न्याय देऊ शकतो. त्याच्या मागणी जाता जाता शेवटी काय सांगाल, अवघे 6 दिवस बाकी आहेत आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव जो आहे तो होणार आहे. एक प्रत्येकाचं मत जर आपण पाहिलं तर विकासासाठी असणार आहे, प्रत्येकाचं मत येणाऱ्या 5 वर्षाच्या विकासासाठी असणार आहे. शेवटी सर्व काही जनतेच्या हातात असतं, जनतेला काय आवाहन कराल, कशा प्रकारे प्रामुख्याने मतदान केलं पाहिजे? जनतेला मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी जो मताचा अधिकार आहे, बघा बाबासाहेबांनी संविधानामध्ये मतदान असं लिहिलं, मताचा अधिकार दिलेला आहे. मतदान म्हणजे आपण दान केलेली वस्तू परत येत नाही. दान कुठे करतो आपण? तर मंदिरात. तर मताचा जो अधिकार आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि योग्य जो उमेदवार असेल किंवा जो आपल्या विकासाकडे लक्ष देईल तर त्यालाच म्हणजे असं मताधिकार बजावून तुम्ही आणलं पाहिजे. तर मी जनतेला असं विनंती वजा आवाहन करेन की या येत्या 20 तारखेला 6 नंबर क्रमांकासमोरील खाट या चिन्हासमोरील बटन दाबून बहुजन मुक्ती पार्टीला साथ सहयोग करावा. त्याचं एक दुसरं कारण पण आहे, आम्ही जे काय बोलतोय ते आम्ही शाब्दिक स्वरूपात नाही, तर आम्ही हे जे काही तुम्ही भाग आम्ही स्टॅम्प पेपरवरती दिलेले आहे. स्टॅम्प पेपरवरती लिखित आश्वासन आहे, म्हणजे आम्ही समाजाचा विश्वासघात करू इच्छित नाही. या लोकांनी विश्वासघात केला, आम्ही समाजाची कामं करू इच्छित, त्यामुळे आम्ही शिक्षणाचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे धोरण आहेत, रोजगाराची धोरण आहेत, आरोग्याची धोरण आहेत, जे आपल्या मूलभूत गरज आहेत त्या सगळ्यांची धोरण आम्ही स्टॅम्प पेपरवरती लिखित दिलेले आहे. जर आम्ही हा निवडून आल्यावरती काम नाही केले तर समाज आमच्यावरती केस करू शकतो अशा पद्धतीचा अधिकार आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि राहिला प्रश्न काय की इकडे जे स्मारक वगैरे बांधतात तर त्या लोकांनी त्यांची स्मारक बांधतात, वाजपेयीचं स्मारक वगैरे बघितलं आपण बरोबर त्यांचं, तर आपल्या बापाचं आपण स्मारक बांधलं पाहिजे. जर या लोकांनी नाही केलं तर मी इथे शब्द देतो, आम्ही निवडून आलो आणि जरी नाही आलो तरी आम्ही तर काम करणार, जर आमच्या बापाचं स्मारक आम्ही बांधू, आमच्या पैशांनी लोकवर्गांनी, आम्ही भीक मागून नाही घेत. आमच्या लोकांनी आतापर्यंत ही जी काही चळवळ चालली आहे हे लोकवर्गणींनी चालवलेली आहे. बहुजन मुक्ती पार्टी लोकवर्गणींनी काम करणारं संघटन आहे, त्याच्यामुळे आम्ही लाचार नाही आहे, आम्ही कुणाचा पैसा घेत नाही आणि आम्ही कुणाला निवडणुकीमध्ये पैसा देत नाही. स्वाभिमानी, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी हे आमचं संघटन आहे, हे चळवळ आहे. बाबासाहेबांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत किंवा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत 108 वर्षाचा या संघर्षाचा वारसा आहे. तो वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि आम्ही सक्षम आहोत. आणि मी म्हणतो ना की या भ्रष्टाचाराला एकमात्र पर्याय ते म्हणजे प्राजक्ताताई, आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात जोपर्यंत आपण या जातीवादी लोकांना कमजोर करत नाही तोपर्यंत चळवळ मजबूत होणार नाही. म्हणून आपल्या समाजाच्या, आपल्या रक्तमासाच्या लोकांनी, केवळ आणि केवळ चळवळीच्या लोकांना, आपल्या माणसाला, आपल्या रक्ताच्या लोकांना मत देऊन ताकदवर बनवण्याची शक्ती वाढवली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. कारण आपले मत जर आपल्याला मिळाली तर आपली ताकद दिसेल, आपल्या बहुजनांची ताकद दिसेल. म्हणून बहुजन समाजाने पण माझं आव्हान आहे की आपण तर मतदान तर करावंच, आपण तर मत दिलेच पाहिजे, परंतु आपल्या संपर्कातले बहुजन समाजातले इतर जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी, ओबीसी, मराठा, कुणबी, त्यानंतर धर्मपरते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, लिंगायत असतील, या सर्वांना पण आपण आमंत्रित केलं पाहिजे, या विचारधारेमध्ये आमंत्रित केलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर हे सरकार जे आहे ते जातीवादी आहे असं देखील त्यांनी मत दिलं आणि जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता जी आहे ती या राजकीय लोकांना, या सरकारला त्यांची जागा देखील दाखवून देईल असं देखील मत यावेळी व्यक्त केलंय. तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून तुमचं सत्य आणि परखड मत जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर. धन्यवाद. जय हिंद, जय शिवाय.